आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तांदळाचे दिरडे। ही रेसिपी खूप सोपी आहे, तुम्ही नाश्त्यासाठी हे करून बघा, खूप छान लागते, लहान मुलांनाही आवडतात। तर आजचे हे तांदळाचे दिरडे कसे बनते हे बघूया। याला लागणारे साहित्य मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे। चला आता रेसिपीला सुरुवात करू। या रेसिपीसाठी मी 2 ग्लास तांदूळ 5 ते 7 तास भिजवले आहे, तुम्ही रात्रभरही भिजू शकता। आता हे भिजवलेले तांदूळ मी मिक्सरच्या भांड्यात टाकून ते थोडंसं पाणी घालून बारीक पिसून घेणार आहे। 3-4 पळी तांदूळ टाकल्यानंतर थोडं पाणी टाका आणि यामध्ये 1 शिजवलेले बटाटे टाका व ते बारीक पिसून घ्या। तुम्ही बघू शकता आपण बॅटर किती बारीक पिसून घेतले आहे। अशाच प्रकारे सर्व तांदूळ आणि त्यात 4 ते 5 बटाटे मिक्स करून पिसून घ्या व हे सर्व बॅटर एका भांड्यात काढून घ्या। आता सर्व बॅटर एका भांड्यात काढल्यानंतर ते जरा फेटून घ्या। आता यामध्ये आपण एक एक करून भाज्या घालून घेऊ। त्यासाठी 1 वाटी गाजर, 1 वाटी शिमला मिर्च, 1 वाटी कांद्याची पात, 3 ते 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 बारीक वाटी चिरलेला कांदा, 1 वाटी बारीक चिरलेला टोमॅटो, अद्रक व लसूण, 2 चमचे ऑरिगॅनो, 2 चमचे चिली फ्लेक्स। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या। हे करताना तुम्ही घरात जे अवेलेबल भाज्या असतील ते टाकू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये 2 चमचे लाल तिखट, 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे जिरे हे टाकून तेही मिक्स करून घ्या। आता सर्व लाल तिखट ते व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ, थोडा खायचा सोडा टाकून घ्या। सोडा टाकल्यामुळे बॅटर फुगून येते। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून 10 ते 12 मिनिट बाजूला ठेवा। आता तुम्ही बघू शकता बॅटर किती फुलून आलं आहे। आता आपण धिरडं बनवून घेऊ। त्यासाठी तव्याला व्यवस्थित तेल लावून घेऊ आणि तव्यावर 2 ते 3 चमचे बॅटर घालू आणि ते अलगद हाताने जाडसर पसरून घेऊ। याची जाडी जास्त पातळ करू नका, जसे स्पंज डोसा करतो तशी करा। जर तुम्हाला स्पंज डोसा बघायचा असेल तर तीही रेसिपी माझ्या चॅनेलवर अवेलेबल आहे, तुम्ही तीही बघू शकता। आता कढईने तेल सोडून 1-2 ते 3 मिनिट झाकून वाफवून घेऊ। आता तुम्ही बघा, एक बाजू व्यवस्थित वाफली नसेल तर अजून 1 ते 1.5 मिनिट झाकून वाफवून घ्या। आता आपली एक बाजू वाफलेली आहे, आता ती पलटून दुसरी बाजू व्यवस्थित भाजून घ्या। कढईला तेल सोडून छान भाजून घ्या। 1 दिरड व्हायला 4 ते 5 मिनिट लागतात, हे जाड असल्यामुळे व्यवस्थित भाजून घ्या। आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि ह्याच पद्धतीने अजून 1 दिरड तयार करून घ्या। साधारणतः 1 दिरड व्हायला 4 ते 5 मिनिट लागतात आणि हे जाड असल्यामुळे ह्याला जास्त भाजावं लागतं, त्यामुळे ते कच्चं राहत नाही। तुम्ही बघू शकता दिरड्याला रंग किती छान आला आहे। आता हेही एका प्लेटमध्ये काढून घ्या। आता आपले तांदळाचे दिरडे तयार आहे, ते तुम्ही टोमॅटो सॉस, मायोनीज किंवा हिरव्या चटणीसोबत ट्राय करा, खूपच छान लागते। झटपट तयार होणारी तांदळाच्या दिरड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये कळवा। तुम्हीही ट्राय करा व कशी होते नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन हिट करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। भेटूया असंच एका नवीन आणि भन्नाट रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।